नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळ हा घटक अभ्यासला आहे. त्यामध्ये वर्तमान काळ हा मुख्य प्रकार जो आहे पहिला, तोही तुम्ही अभ्यासला आहे. आज आपण भाग दोन मध्ये भूतकाळ म्हणजे काय व त्याचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. आता सर्वप्रथम आपण भूतकाळाची व्याख्या पाहूया. एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही पहिलेच घडून गेली आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याची उदाहरणं अभ्यासू. उदाहरण पहिलं, राजेशने गोष्ट सांगितली होती. त्यानंतर उदाहरण दुसरं, राजेशने गाय बांधली होती, शुभम पाटीवर लिहित होता. म्हणजे बघा, होता, होती या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही अगोदरच घडून गेलेली आहे असा बोध होतो, म्हणून ही दोन्ही उदाहरणं ही भूतकाळाची आहेत. आता आपण भूतकाळाचे चार उपप्रकार कोणते ते बघणार आहोत. पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ, दुसरा प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथा प्रकार आहे रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. आता सर्वप्रथम आपण साधा भूतकाळ म्हणजे काय त्याची व्याख्या अभ्यासणार आहोत. तर साधा भूतकाळ म्हणजे एखाद्या वाक्यात क्रिया ही अगोदरच घडून गेलेली असते किंवा त्या क्रियापदाबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात. आता आपण साध्या भूतकाळाची उदाहरणं अभ्यासूया. सुरेशने सिनेमा पाहिला, रामने पुस्तक वाचले. आता आपण दुसरा उपप्रकार भूतकाळाचा अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये दुसऱ्या उपप्रकाराचं नाव आहे अपूर्ण म्हणजेच चालू भूतकाळ. आता आपण त्याची व्याख्या अभ्यासूया. एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टीबद्दल बोललं जात होतं ती गोष्ट घडत होती असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या काळाला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. आता आपण त्याची उदाहरणं अभ्यासूया. पहिलं उदाहरण आहे सीता आंबा खात होती. आता दुसरं उदाहरण आहे सुमित क्रिकेट खेळत होता. म्हणजे सीता आंबा खाण्याची क्रिया आणि सुमित क्रिकेट खेळण्याची क्रिया ही चालू होती, घडत होती, म्हणून या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही दोन्ही उदाहरणं अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची आहेत. आता आपण भूतकाळाचा तिसरा उपप्रकार अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भूतकाळ. आता त्याची आपण आधी व्याख्या बघूया. जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आता आपण त्याची दोन उदाहरणं अभ्यासू. आम्ही सिनेमा पाहिला होता. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे रमेशने अभ्यास केला होता. म्हणजे सिनेमा बघण्याची क्रिया आणि अभ्यास करण्याची क्रिया या दोन्ही गोष्टी पूर्णपणे संपलेल्या आहेत, म्हणून या क्रियापदाच्या रूपावरून हे दोन्ही उदाहरणं पूर्ण भूतकाळाची आहेत. आता आपण भूतकाळाचा चौथा उपप्रकार अभ्यासणार आहोत. तर चौथ्या उपप्रकाराचं नाव आहे रीती भूतकाळ म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. आता सर्वप्रथम आपण रीती भूतकाळ म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूया. भूतकाळात एखादी क्रिया ही सातत्यानं घडत आलेली असून काही वेळा ती क्रिया पूर्णपणे संपलेली देखील असते आणि अशा काळाला मात्र त्यावेळेस रीती भूतकाळ म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आता आपण त्याची दोन उदाहरणं अभ्यासू. राम दररोज ग्रंथालयात जात असे. त्यानंतर आरती नियमित शाळेत जात होती. अजून एक उदाहरण बघूया, शुभम रोज आंबा खात होता. म्हणजे आता बघा, राम ग्रंथालयात जाण्याची क्रिया, आरती नियमित शाळेत जाण्याची क्रिया, शुभम आंबा खाण्याची क्रिया ह्या नियमित सातत्यानं घडत होत्या आणि त्या क्रिया पूर्णही झालेल्या होत्या, म्हणून ही तिन्ही उदाहरणं ही रीती भूतकाळ म्हणजे चालू पूर्ण भूतकाळाची आपण अभ्यासली आहेत.